पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द गावामध्ये मंगळवार दिनांक 6 जुलै रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना एशियन डेव्हलपमेंट अर्थसहाय्यित अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 222 ते धोत्रे खुर्द 3.5 किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण करण्यासाठी 2,36,28,000 रुपयांचा निधी देण्यात आला असून या रस्त्याचे भूमिपूजन राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटीसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी, उद्योजक पोपट चौधरी, धोत्रे खुर्दच्या सरपंच वनिता कसबे, माजी सरपंच बाबासाहेब सासवडे, चेअरमन हारकू भिटे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर भांड, युवा नेते दीपक भागवत, तिखोल गावचे माजी सरपंच सुभाषराव ढांगे, ढोकीचे माजी सरपंच बाबासाहेब नरे, उपसरपंच रभाजी भांड, भोसले सर पप्पू कसबे, यशोदी प्रहाणे, सुभाष सासवडे, बाळू नाईकवाडी, पोपट सासवडे, राहुल राहिंज, दत्तू रहाणे, नाना कोळेकर, चंदू तागड, पांडुरंग भांड, गणेश बनसोडे, नामदेव गांगुर्डे, अर्चना नायकवाडी, स्वाती नायकवाडी, दुर्गा नायकवाडी, मुक्ताबाई सासवडे, रिंकू सासवडे, मंगल नायकवाडी, सुनीता मिसाळ, नानाबाई सासवडे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये संपन्न झाला. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहूया. गेलेल्या माणसांच्या जवळ काय आहे समृद्धी, तर तुमचं मन मोठं आहे आणि त्यामुळे उद्या कोणी येईल तर 4-2 सोडून दिले जातील. आता पाहतोच कसा होतो रस्ता, काही कोणाच्या हातात राहिलेलं नाही. हा रस्ता होणार, अत्यंत चांगला होणार आणि कोणी खो घालायचा प्रयत्न केला तर मी सगळ्यांचा बाप आहे हे मग मी सिद्ध करून मला असं वाटत नाही कोणी करेल. कारण शेवटी विकासासाठी जर तुम्ही निवडून आला असाल, आपण सुचवलेच असे होते, खऱ्या अर्थानं इथे लोकांना गरज आहे आणि म्हणून आज आठवण ठेवून तुम्ही मला बोलवलं. कारण एकदा माणूस पडला की शक्यतो त्याला रामराम कोणी घालत नाही. उगवत्या सूर्याला दंडवत घालणाऱ्यांची संख्या आता इथं फार वाढलेली आहे. पण निदान ज्याने काम केलं त्याला गावात बोलवावं. 12 कोटी रुपयाचा निधी आपण मिळवलाच, शेवटच्या क्षणापर्यंत कोणा ताकाला तूर लागू दिला नाही. कारण धोके निर्माण करणारे अनेक माणसं असतात. नाही नाही हे नाही करायचं ते करा, नाही ह्या गावात नाही मतं पडले ते करा. प्रश्न कुठं मतं पडले कुठं मतं पडले नाही थांब असतो. धोत्र्यातली माणसं, धोत्रे खुर्द मधली माणसं सुद्धा या भारत देशाची स्वतंत्र भारत देशाची नागरिक आहे आणि त्यांचा सुद्धा विकासाच्या योगदानामध्ये काही वाटा आहे. कारण त्यांचा वाटा त्यांना मिळालाच पाहिजे. आता आज तुम्ही इथं कार्यक्रम केला, उद्या सकाळी राळेगड तेरपाळा सभापतींनी त्यांचा एक रस्ता असाच झालाय, त्याचं भूमिपूजन ठेवलंय. पूर्व बंडू शेट्टी सकाळी 2 रस्त्यांचं आणि संध्याकाळी 2 रस्त्यांचं बाळवणीला भूमिपूजन ठेवलंय. नगर तालुक्यात निमगाव वाघाच्या ज्ञानदेव कापसेंचा परवा फोन आला, साहेब कधी येता येईल, मोठा सत्कार करायचा आहे, येतो गुरुवार संपूर्ण शुक्रवारी तुमच्याकडे येतो. म्हणजे बघा लोकांना काय अपेक्षित आहे, आज दायित्व स्वीकारलेलं असतं आणि त्या उत्तरदायित्वाची जाण ठेवावी लागते. उद्या जर मला तुम्ही विचारणार नाही, तुम्ही काय हा धाडस अजून तुमच्यामध्ये आलेलं नाही लोकशाहीवादी जेवढी यावं लागतं. अहो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचा रस्ता झाला नाही, आता कधी व्हायचा म्हणून. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर जर धोत्र्याचा रस्ता होणार नसेल तर कधी होणार, आणि त्या ऐकायला भी मोकळा नव्हतो. आणि म्हणून माझ्या सगळ्या कामाचा दर्जा राहिला तर पुढची 50 वर्ष रस्ता टिकणार, आणि जर कामाचा दर्जा राहिला नाही 2 वर्ष तुम्ही येणार पारनेरला. साहेब काय भारी काम केलं होतं, यायला पहिलंच बरं होतं. असं म्हणायची वेळ आणि असं म्हणायची ऐकायची वेळ माझ्यावर येऊ नये, या दृष्टीनं तुम्ही सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. नाही तुम्ही आलाय चालली पटपटी, कोण आलंय रे, कोणाची गाडी घरी चालला नाही म्हणून पुढे, असं नाही. 4 दिवस राहिल्यावर असेच फोन यायला लागले, गाडी निघाली का नाही, माणसं बसून येत काय झालं बसून येत. 4 वर्ष 364 दिवस जर तू घरचीच भाकर खातोय संध्याकाळी सकाळी, तर त्या एका तुकड्यावरून तुझं गुतलं काय हो. आणि हे जोपर्यंत आपण चित्र बदलणार नाही तर मोकळं बोलतो का मला, आता काय ओके मी आनंदी आहे. पण कधीतरी समाजाला हे सुद्धा शिकवलं पाहिजे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे. की नाही चांगल्याला चांगलं मानायची हिंमत दाखवा,
चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणायची हिंमत दाखवा. कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाशी वाईट. रोज त्यांचे कार्यक्रम कुठे ना कुठे कुठे ना कुठे तरी चालू आहे. मग हे जे काही लोकांना कुठंतरी आमचं कोणीतरी ऐकणारा आणि आम्ही सांगतो म्हणून काम करणारा माणूस आहे, ही एक भावना महत्वाची असते. एखादा शिक्षक फार लोकप्रिय एखाद्या गावात होऊन जातो, गावाची इच्छाच नसती त्याची कधीच बदली होऊ नये, कारण त्यांनी लोकांची मनं जिंकलेली असतात. कशातून जिंकलेली असतात? गावकऱ्यांना कळतं की हा शिक्षक खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना घडवतोय, आपल्या मुलांचं भवितव्य याच्या हातात चांगलं आहे, सुरक्षित आहे, आपला मुलगा उद्या पाहून तो काम करेल त्याचं आम्ही कौतुक करणार. म्हणून ही आपली कामाची परंपरा. दाते सर आणि गणेश शेळके दोघे अत्यंत उत्तम काम करतायत. दोघांनाही सभापती त्या ठिकाणी होण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तसं करू नका. आता मी काही निवडणुकीचा कुठला उमेदवार नाही, त्याची काही काळजी करू नका. मला काय निवडणूक निवडणूक करायची, माझी आवड आहे. पण मी हे सगळं का बोलत असतो, स्वतःला विकू नका, बाकीचं काही करा. आणि मग काय होत, माणूस कधी कधी विचार करतो की मी चला एवढं केलं, आता हे दाते सरांनी एवढी कामं केली, गणेश शेळकेंनी एवढी कामं केली, तुला आली आता 18, 22, 25 वर्ष त्या नाही वाटत कवर ऐकायचं यांचं. त्या 70 वर्ष झाली तर रस्ता होईना बाबा मला याच ऐका कवर ऐका बरोबर आहे बरोबर. पण शेवटी म्हणून महाकाशी मी फोटो काढताना तेच सांगत होतो, सारखं थोडे मला गाते एवढे नवीन पोरांना पुढे ते उद्याचं आहे. आणि म्हणून तरुण पिढीला जास्तीत जास्त जोडण्याचं काम भविष्य काळामध्ये केलं पाहिजे. तुमचा सगळ्यांचा भविष्य काळ निदान मी आहे तोपर्यंत तरी मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, पुष्कळ चांगलं काम सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी जेवढं करणं शक्य आहे त्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. सगळ्यांचं सगळंच करता येत नसतं हे पण लक्षात. आम्ही काय ब्रह्मदेव नाही, तुमच्यासारखे दोन हात दोन पाय दोन डोळे एक नाक तुमच्यासारखी माणसं आहोत. आई तेवढं समर्थ आहे मी, पुष्कळ अनुभव माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून हे सगळं घडवत असताना कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, काही ठिकाणी चुका झाल्या, काही लोकांची भावना तर अशी असते की 40-50 वर्ष गाव माझ्या ताव्यात राहिलं पाहिजे आणि मी सांगत तसंच गावाने ऐकलं पाहिजे. काही मजुरांचा कॅम्प येईल पुढं टाकता, पुढं जागा पाहिजे तुम्हाला, कारण ते कॅम्प करून राहतात त्यांचे लोक, सगळे लोक त्यांना जेवणा खावण्याची मागणार नाहीत तुम्हाला, काही विचारायला तर पैसे लागत नाहीत ना. कॉन्ट्रॅक्टरला वाटतं नाही गावची माणसं समंजस आहे, जर काम चांगलं केलं पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनाही सगळ्यांना मदत करा. आणि आपल्यातले हे नातं जे काही प्रेमाचं आहे ते यांनी इथून पुढे निश्चितपणानं चांगलं म्हणायला तर जाणत असली पाहिजे ना आपल्या मना, आणि ती निश्चितपणानं तुम्ही जोपासा. भविष्य काळ चांगला आहे, सरकार उभं राहतं तुम्हाला माहीत आहे, दोन काँग्रेस एक शिवसेना, पुष्कळ अडचणी आहेत, अडचणी काही कमी नाहीत आपल्या पुढे, पण मी अडचणीतून मार्ग काढून देईल, तुम्ही काही चिंता करू नका, एवढं काही टेन्शन नाही. कामाचा दर्जा राहिला तर पुढची 50 वर्ष रस्ता टिकणार, आणि जर कामाचा दर्जा राहिला नाही 2 वर्ष तुम्हीच येणार पार्टीला, साहेब काय भारी काम केलं होतं यायला पहिलंच बरं होतं. असं म्हणायची वेळ आणि असं म्हणायची ऐकायची वेळ माझ्यावर येऊ नये, या दृष्टीनं तुम्ही सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. नाही तर मग आलाय चालली फटपटी, कोण आलंय रे कोणाची गाडी येते चालला नाही म्हणून पुढे, असं नाही. संबंध प्रस्थापित झाले, टिकवता आले, त्यातून सत्ता राजकीय सत्ता मिळवता आली, जनतेचा आशीर्वाद मिळाला आणि त्याच्या रूपानं काही ना काहीतरी तुमच्या पदरामध्ये टाकता आलं. भविष्यामध्ये सुद्धा ही वाटचाल जर आपल्याला अशीच ठेवायची असेल तर निश्चितपणानं अशाच पद्धतीनं तुमचे आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी ठेवा. इथं काही मंडळी आहेत काही आले नसतील कार्यक्रमाच्या रस्त्याचं काम दर्जेदार होईल. तुम्हाला कोणाला पूर्वकल्पना न देता मी जसं आमदार असताना वेळासारखा करायचो ना कामावर, तसं माझ्यासुद्धा 10 चक्र आहे कामावर होतील, तुम्हाला कोणाला कळणार सुद्धा नाही कधी. आपला मुलगा उद्या कलेक्टर होईल म्हणून या गुरुजीची बदली होता कामा नाही, तसं कार्यकर्त्याला काय लागत असतं, त्याला आम्ही एवढं जीवाचं रान करून तुमच्यासाठी तुमचे शब्द घेतो, तुमच्यासाठी काम करतो आणि निवडणुका आल्यानंतर मात्र शेवटच्या 8 तास तुम्ही बद्दत वाट पाहत बसता. नियोजन असं काय, आता हे 2,36,00,000 निवडणुकीच्या 48 तासाच्या आत नियोजनाला 5-10 हजार रुपये लागतात, पण मग 5 वर्ष अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज
जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।